दिनदर्शिका। मुलांनो, या घटकामध्ये आपणास दिनदर्शिकेवर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत। चला तर करूयात दिनदर्शिकेवरील विविध प्रश्नांचा सराव। दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न। प्रश्न आहे, दिनदर्शिकेत कोणता महिना दिसत आहे? उत्तर, दिनदर्शिकेत सप्टेंबर महिना दिसत आहे। प्रश्न, सप्टेंबर महिन्यात किती दिवस आहेत? उत्तर, सप्टेंबर महिन्यात 30 दिवस आहेत। प्रश्न, या महिन्यात किती गुरुवार आहेत? उत्तर, या महिन्यात 4 गुरुवार आहेत। सोमवारी कोणकोणत्या तारखा आहेत? उत्तर, सोमवारी 2, 9, 16, 23 व 30 या तारखा आहेत। सोमवारी 2, 9, 16, 23 व 30 या तारखा आहेत। प्रश्न, एकच वार किती दिवसांनी परत येतो? उत्तर, एकच वार 7 दिवसांनी परत येतो। प्रश्न, या महिन्यात 5 वेळा आलेले वार कोणते? उत्तर, रविवार व सोमवार हे 5 वेळा आलेले वार आहेत। रविवार व सोमवार 5 वेळा आले आहेत। प्रश्न, दिनदर्शिका कोणत्या सालातील आहे? म्हणजेच दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला कोणते वर्ष दिसत आहे? उत्तर, दिनदर्शिका 2019 या सालातील आहे। या महिन्याबद्दल अधिक माहिती। ग्रेगरियन वर्षाचा हा 9वा महिना आहे। विद्यार्थी मित्र हो, 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन आहे। म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो।